स्वागत सादर करी दो अच्छा कई ठळक घडामोडी। संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याच्या पायथ्याला बसलेल्या टिकुजीनीवाडी परिसरात कृष्णानगर झोपडपट्टीत काल रात्री बिबट्याने एकच दहशत माजवली। झोपडपट्टीत बिंदासह वावर करीत त्याने दोन कोंबड्यांवर ताव मारून झोपडपट्टीची झोप उडून दिले। काल या परिसरात रात्री 8 दरम्यान हा बिबट्या पाहण्यात आलाय। त्यानं बाहेर झाकलेल्या दोन कोंबड्यांची शिकार केले। प्रत्यक्ष पाहिलेल्या मुलीनं आरडाओरड केल्यानंतर वस्तीतले लोक सावध झाले। आज दुपारी स्थानिक सेना कार्यकर्ते नितीन लांडगे यांच्या तक्रारीनंतर दुपारी येऊर वनक्षेत्राचे रेंजर संदीप मोरे यांच्या पथकानं या परिसराची कसून झडती घेतली आणि परिसराच्या लोकांना सावध राहण्याचं आवाहन केलंय। मुळात हे सर्व परिसर राष्ट्रीय अभयारण्याच्या अगदी पायथ्याला असून अद्याप इथे मोठे जंगल आहे, तर अरण्याच्या बफर झोनमध्ये टोले जंगल इमारतीचे सिमेंटचे जंगलही माजले। परिसरात भटक्या कुत्र्याचीही मोठी संख्या असल्यामुळे येऊरच्या जंगलातले बिबटे माकडे घोरपडी साप व मोठे पक्षी नेहमी या परिसरात वावरतात। झोपडपट्टीत सार्वजनिक शौचालयाची अपुरी सुविधा असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक जंगलातच शौचालयाला जातात। विशेषतः काळोख पडल्यावर जाणाऱ्यांची संख्या मोठी असून त्यांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे। ठाणे महापालिका हद्दीतील 500 चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरांना करमाफी देण्याचा ठराव काल महासभेत मंजूर करण्यात आला। तब्बल 4.5 वर्षानंतर मागील निवडणुकीच्या तोंडावर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दिशेने सत्ताधारी शिवसेनेने पाऊल टाकले। महापालिकेने मंजूर केलेला ठराव राज्य शासनाकडे मंजुरीकरिता पाठवला जाणार आहे। महापालिकेची सध्याची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊनही राज्य शासनाने ठराव मंजूर केल्याचा निर्णय महापालिकेकरिता आत्मघातकी ठरण्याची दाट शक्यता आहे, अन्यथा हा केवळ चुनावी जुमला ठरेल असेही बोलले जाते। मागील 2017 निवडणुकीच्या तोंडावर 500 चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचे वचन दिले होते। मुंबईत याच आश्वासनाची यापूर्वी अंमलबजावणी झाल्यानंतर ठाण्यात विरोधी पक्षांनी टीका केली होती। निवडणुकीत हा मुद्दा कळीचा ठरणार असल्याने सत्ताधाऱ्यांनी जुन्या वचनांची पूर्तता केली। गेल्या 1.5 वर्षात कोरोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती बिघडली आहे। काल झालेल्या महासभेत शिवसेनेचे नगरसेवक राम रेपाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दाखला देत 500 चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवावा अशी मागणी केली। सभागृह नेते अशोक वैटी यांनी तसा ठराव सभागृहात मांडला, त्याला विरोधी पक्षनेते शामल पठाण यांनी मंजुरी दिली। राष्ट्रवादीचे नगरसेवक हनुमान जगदाळे यांनी 2021 पासून याची अंमलबजावणी करण्याची सूचना केली। कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या व छोट्या घरांमध्ये वास्तव्य करीत असलेल्या ठाणेकरांसाठी ही गोड बातमी आहे। मंजूर ठराव तयार करून अंतिम मंजुरीसाठी शिष्टमंडळ घेऊन जाईल आणि सरकारकडून त्यावर मोहर उठवेल अशी विश्वास महापौर मस्के यांनी व्यक्त केलाय। नमस्कार, मी मंगेश देसाई। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा। कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे। हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत, शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा, अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये। आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा, हे अजिबात करू नये। चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये, अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये, सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा, त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा।
आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 23978046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. कंगना राणावत यांच्या बेताल वक्तव्याच्या विरोधात ठाणे काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने काल काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठाणे शहरातील मुख्य पोस्ट कार्यालय गाठत कंगना राणावत हिला इतिहासाची पुस्तके पाठवली व तिला दिलेल्या पद्मश्री पुरस्कार मागे घेण्याची मागणी केली. वादग्रस्त सिने अभिनेत्री कंगना राणावत यांनी स्वतंत्र लढ्याविषयी काढलेल्या विधानाचा सर्वत्र निषेध होत असताना ठाण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याच्या मुख्य पोस्ट कार्यालय गाठून कंगना राणावत यांना स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास व या लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची सविस्तर माहिती असलेल्या इतिहासाची पुस्तके पोस्ट केलीत. या प्रसंगी बोलताना ठाणे काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी सांगितले की कंगना राणावत यांना इतिहास माहीत नाही, तसेच ज्या स्वतंत्र सैनिकांनी भारताला स्वतंत्र मिळवून दिले त्यांच्याविषयी अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करून वक्तव्य करून कंगना राणावत यांना नक्की काय साधायचे आहे. त्या प्रसंगी उपस्थित असलेले इंटकचे जिल्हाध्यक्ष आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन शिंदे यांनी सांगितले की कंगना राणावत यांची भाषा ही भाजपचा छुपा अजेंडा असून त्याचा बोलविता धनी वेगळाच असल्याचा आरोप केला आहे. यावेळी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष भालचंद्र महाडिक, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष संदीप शिंदे, श्रीकांत मट्टीलीकर, सागर लबडे, लोकेश गोलोप आदी यावेळी उपस्थित होते. COVID-19 सावट अजून दूर झालं नसून आज ही गर्दी न करण्याचे आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आले. मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा उघडण्याचे आदेश सरकारकडून आले आणि भक्त आपापल्या पद्धतीने आपल्या परंपरा जपू लागल्यात. अशाच पद्धतीने ठाण्यातील शीख बांधव आज गुरुद्वारात आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. शिखांचे प्रथम गुरु व शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव एक महापुरुष आणि महान धर्म प्रवर्तक म्हणून ते अत्यंत पूजनीय आहेत. समस्त विश्वातील अज्ञानता दूर करून आध्यात्मिक शक्तीला आत्मसात करण्याकरता त्यांनी प्रेरित केले. गुरु नानकजींचा जन्म 1469 झाली पंजाबमधील लाहोर जिल्ह्यात तलवडी गावात झाला. आता हे गाव पाकिस्तानमध्ये असून नानकन साहब या नावाने ओळखले जाते. नानक देवांचे वडील तलवडी येथे पटवारी म्हणून कार्य करत. आई तृप्ती देवी एक धर्मपरायण स्त्री होत्या. आईच्या धार्मिक विचारांचा प्रभाव गुरु नानक यांच्यावर देखील पडला. लहानपणापासूनच ते कुशाग्र बुद्धीचे होते, चिंतनशील आणि एक प्रिय हे त्यांच्या स्वभावाचे विशेष होतं. गुरु नानक साहेबांचे मन शालेय शिक्षणापेक्षा साधू संतांच्या आणि विद्वानांच्या सानिध्यात जास्त रमत असे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री गुरु नानकजींचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो. शीख संप्रदायात गुरु नानकजींचा जन्मदिन अत्यंत सन्माननीय मानण्यात येतो आणि त्याच पद्धतीने हा दिवस साजरा देखील करण्यात येतो. गुरु नानकजींच्या जयंती दिनी त्यांच्या विचारांचे स्मरण केले जाते. या दिवसाला गुरु पुरब, गुरु पर्व या नावाने देखील संबोधतात. याचा अर्थ आहे गुरूंचा उत्सव. गुरु नानक देवांनी नैतिकता, कठोर परिश्रम आणि खरेपणाचा संदेश दिलाय. हा दिवस मोठ्या आस्थेने, सामूहिक सद्भावनेने, संपूर्ण विश्वात उत्साहाने साजरा करतात. सुमारे 500 वर्षांपूर्वी आपल्या भारतात गुरु नानक देवजी एक महान संत होते. ते मुळात पंजाबचे रहिवासी होते. नानक देवांनी बगदाद पर्यंत आध्यात्मिकता, परमेश्वरासोबत एकरूप होणे आणि भक्तिभावांचा प्रचार प्रसार केला.
यांच्या जयंतीदिनी शीख समुदाय त्यांचे स्मरण करतो. त्याच्याकरता हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण असा दिवस आहे. या दिवशी कार्तिक पौर्णिमा देखील असते. आजच्या दिवशी जैन धर्माचे भगवान महावीर यांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले होते. शीख धर्मात एकूण 10 गुरु होऊन गेले. त्यात गुरु नानक देवजी पहिले गुरु होते. एकूण 10 गुरूंच्या कथा त्यांच्या त्यागाला अधोरेखित करतात. या सर्व गुरूंनी चांगल्या निर्दोष आणि धार्मिक लोकांच्या रक्षणाकरता आपल्या सर्व सुखसोयीचा त्याग केलाय. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुलं झाड. सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचऱ्यावर लेदर पॉलिथिन कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ. सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. त्रिपुरारी पौर्णिमेस कार्तिक स्वामींचं दर्शन घेतल्यास सांपत्तिक स्थिती सुधारते, पैशाची दादत राहत नाही असं मानलं जातं. म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेस कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी लोटते. ठाण्यात कार्तिक स्वामींचं स्वतंत्र मंदिर नाही, पण ठाणे पूर्व भागातील कोपरी परिसरात असलेल्या शंकर मंदिरात कार्तिक स्वामींची मूर्ती आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामींना महत्त्व असल्यामुळं ही मूर्ती दर्शनासाठी पुढे आणली जाते. या मंदिरात कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती. कार्तिक स्वामींना मोराचं पीस आवडतं असल्यामुळे काही भक्त मोराचं पीस कार्तिक स्वामींना वाहताना दिसत होते. मोराच्या पिसालाही किंमत आली होती. मोराचं पीस 25 रुपयाला विकलं जात होतं. मुलुंडमध्येही कार्तिक स्वामींचं मंदिर असून भाविकांनी तिथेही कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण युट्यूब वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.